आणि आमच्यावर कोणत्याही पद्धतीचं बर्डन न टाकता, कोणत्याही प्रशासनाचा दुरुपयोग न करता जितेंद्र आडे त्याचा या ठिकाणी या प्रसूल कंपनीमध्ये महाड एमआयडीसी ऍडिशनल असलेल्या क्षेत्रामध्ये त्याचा या ठिकाणी वायू गळतीमुळे भीषण अपघात होऊन त्या बिचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. महाड एमआयडीसी मधील पर्सोल कंपनीमध्ये गॅस लिकेज होऊन एका कामगाराचा मृत्यू. कंपनी विरोधात ग्रामस्थांचा तीव्र संताप. कंपनी बंद करा, ग्रामस्थांची मागणी. महाड एमआयडीसीतील पर्सोल कंपनी ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत चालली असून मंगळवारी रात्रीच्या सुमारास पर्सोल कंपनीमध्ये गॅस लिकेज होऊन एक कामगार मृत्यूमुखी पडला. यामध्ये 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. आताच आमच्या या सर्व वाळण विभागातील मंडळी या ठिकाणी एकत्र आले. त्याचं कारण मूळ असं आहे की आमच्या गावचा सुपुत्र आमचा धर्मेंद्र आडे जितेंद्र आडे त्याचा या ठिकाणी या प्रसोल कंपनीमध्ये महाड एमआयडीसी ऍडिशनल असलेल्या क्षेत्रामध्ये त्याचा या ठिकाणी वायू गळतीमुळे भीषण अपघात होऊन त्या बिचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. खरं तर पर्सोल कंपनीच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहिती आहे, वारंवार असे प्रसंग घडत आहेत, पण स्थानिक प्रशासन आणि कंपनी प्रशासनानं कधी लक्ष न दिल्यामुळं आणि त्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळं आज या कंपनीमध्ये हा 4th-5th प्रकार घडतोय. आणि आमच्या जवळच्या एका मित्राला, आमच्या जवळच्या एका युवकाला या ठिकाणी स्वतःचा प्राण गमवावा लागतोय. खरं तर स्थानिक प्रशासनानं आणि कंपनी प्रशासनानं त्या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं नाही आणि तीच मंडळी या सर्व गोष्टीला जबाबदार आहेत आणि त्यांच्याच कारणामुळं या ठिकाणी या युवकाचा आणि एक धडाडीच्या आमच्या मित्राचा या ठिकाणी प्राण गेलेला आहे. तर आमच्या पूर्ण वाळण विभागात या पूर्ण मागणी वाळण विभागाची अशी आहे की अशा एमआयडीसीमधील ज्या कंपन्या आहेत त्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या पाहिजेत. आणि अशा जर कंपन्या बंद झाल्या तर इथला युवा वाचेल. आमचं म्हणणं असं नाही की पूर्ण एमआयडीसी बंद झाली पाहिजे, पण ज्या ज्या कंपन्यांमध्ये ज्या ज्या कारखान्यांमध्ये अशा प्रकारचे जे काही रिॲक्शन आहेत की त्याच्यावर कधी आपण आळा घातला पाहिजे. स्थानिक प्रशासनानं सांगून इथलं असलेलं एमपीसीबीचं खातं असेल काय, स्थानिक गाववाल्यांनी वारंवार विरोध करून सुद्धा कंपनी प्रशासनानं कधीही लक्ष दिलं नाही, त्यामुळं प्रशासनानं आता खडबडून जागे व्हायची वेळ आलेली आहे आणि प्रशासनानं 100% या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रशासन हे कारवाई करीलच, पण प्रशासनाची कारवाई जर योग्यरित्या झाली नाही तर आमचा वाळण विभाग कधीही शांत बसणार नाही आणि आमचं पूर्ण वाळण विभाग त्याच्या कुटुंबाच्या 100% पाठीशी आहे. झालेली घटना 100% दुःखात्मक आहे, पण या दुःखात्मक गोष्टीचा कंपनीने प्रशासनाने फायदा घेऊ नये आणि आमच्यावर कोणत्याही पद्धतीचं बर्डन न टाकता, कोणत्याही प्रशासनाचा दुरुपयोग न करता आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करू नये. त्या आमच्या मित्राला योग्य न्याय मिळाला पाहिजे यासाठी समस्त वाळण विभाग आणि स्थानिक स्थानिक मंडळी सगळे आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. 10 वाजताच्या सुमारास मला असं समजलं की पर्सोलमध्ये गॅस लागून 3 ते 4 कामगार ह्यांना जास्त प्रमाणात गॅस लागल्यामुळे त्यांना महाडमध्ये एका हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आणि त्याच्यानंतर अशी बातमी लागली की त्यातल्या एका जणाचा मृत्यू झाला. तो आमच्या वाळण विभागामधला आहे आडे म्हणून, तर त्याचा तिथे मृत्यू झालेला आहे आणि 2 कामगार ते सिरियस होते. आणि ही बातमी ज्यावेळेस वाळण विभागात समजली, स्थानिक विभागातल्या सर्व लोकांना समजली, त्यावेळेस सर्व विभाग इथं जमा झालेला आहे आणि जमावाला कोणी थांबवू शकत नाही किंवा झालेली घटना ही खरंच दुःखद आहे. आणि एक तरुण मुलगा आपल्यातून निघून जातो आणि ह्याचा थोडाफार कुठंतरी ह्या जमावावर काहीतरी दुःखाचा डोंगर असल्यामुळे त्यांनी ह्या कंपनीच्या विरोधात आणि कंपनीने कुठल्याही प्रकारची दाद न दिल्यामुळे हे पाऊल उचललेलं होतं आणि थोड्या प्रमाणात तोडफोड झालेली आहे. अजूनही कोणत्याही प्रकारचं कंपनीचे मॅनेजमेंटमधलं कोणी इथं भेटायला आलेलं नाही, त्याच्यामुळं हा थोडासा त्यांचा जमावाचा आक्रोश कंपनीवर दिसून आलेला आहे. ह्यापूर्वी कंपनी चालू झाल्यापासून आत्तापर्यंत मी वैयक्तिक 10 ते 12 कंप्लेंटी MPCB दिलेल्या होत्या, पण त्या कंप्लेंटीची कोणत्याही प्रकारची MPCB दखल घेतलेली नाही. आपल्या रायगड जिल्ह्याचे जे फॅक्टरी इन्स्पेक्टर आहेत, पूर्वी अंकुश खराडे म्हणून होते, त्यांनाही मी वारंवार फोनवर ह्या गोष्टी सांगत असतो की इथं सतत वास येतो, आमच्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा पाण्याला वास येतो, आणि ह्या गोष्टीची कधीही त्यांनी दखल घेतलेली नाही. MPCBला मी आत्तापर्यंत 10 ते 12 लेखी निवेदन दिलेलं आहे की कंपनी बंद करण्यात येईल. मध्यंतरी 1 महिन्यासाठी कंपनी बंद केली होती, नंतर MPCBने 3 लाखाची रक्कम म्हणून अनामत रक्कम म्हणून घेऊन कंपनी चालू करण्याचे परत आदेश दिले. त्याच्यानंतरही आम्ही परत एकदा मी लेटर देऊन नक्की आपण या ठिकाणी आज जमा झालेले सगळे ग्रामस्थ, तर नक्की आपली मागणी काय कंपनीच्या विरोधात? आमची प्रथमतः मागणी हीच राहील की ही कंपनी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. त्याच्या व्यक्तीला आमची दुसरी कोणतीही मागणी असणार नाही आहे.
आणि ज्या ह्या झालेल्या अपघातात त्या मृत्युमुखी पावलेला जो आमचा तरुण आहे त्याला कुठेतरी न्याय दिला पाहिजे. कारण त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी असेल, त्याची मुलं असतील, त्यांनी कोणाच्या आधारवर आता घ्यायचं त्याचाही काहीतरी कंपनी व्यवस्थापने विचार केला पाहिजे, सरकारने विचार केला पाहिजे. ह्या कंपनी आल्यापासून आम्हाला जवळजवळ वर्षभर पाणी जिहारने पोचवतात. ही परसूर कंपनी आल्यापासून आमच्या अमशेद गावामधल्या ग्रामपंचायतमधलं पाण्याचं प्रोसिजर हे संपूर्ण खराब झालेलं आहे. आणि ह्याच्यामागेही सुद्धा असंच कोळशींचं गॅस लागून असं प्रकरण घडलेलं आहे. त्याच्यामुळं हे परसूर कंपनी ही आमच्या गावाच्याकडे असल्यामुळं वास कोळशींचा खराब वास आल्यामुळं संपूर्ण आम्हाला सगळ्या लोकांना त्रास होतो. आणि ह्याच्यामुळं ही कंपनीशी बंद व्हावी हे आमचं सगळ्यांचं ग्रामस्थांचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. हे समोर समोर आहे समोर. आपण यापूर्वी या कंपनीच्या विरोधात कधी उपोषण किंवा आंदोलन केलं होतं का, विरोधात गेला होतात का? उपोषण नाही, चाललंय आमचं प्रयत्न. तर मग म्हणलं कर्तव्य म्हणून बोलले ते अशा किती वेळा तक्रारी कंपनीच्या विरोधात होत्या. आजपर्यंत काही केलं नाही. आजपर्यंत ज्याने पाणी मोजून पोचवतात आणि असं ज्याच्या मागे असं प्रकरण झाले गॅस लागून एक माणसाला जवळजवळ त्यांनी असं खर्च करून व्यवस्थित झाले आमचं माणूस. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून संतप्त नागरिकांना कंपनीवर दगडफेक करत जोपर्यंत आम्हाला न्याय दिला जात नाही तोपर्यंत गेटवरून जाणार नाही अशा संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. याबाबत कंपनी प्रशासनाचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी न आल्याने कंपनीचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. या दुर्घटनेमध्ये जितेंद्र भागुराम आडे यांचा मृत्यू झाला असून घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहेत. पुढील संपूर्ण चौकशी पोलीस प्रशासन करत आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. अपडेट साठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.